प्राथमिक कृषी पत्तीन इमारत उतारणे शुभारंभ। कोगनोळी येथील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या इमारत उतरणीचा शुभारंभ माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। संस्थेचे सेक्रेटरी कृष्णात निकाडे यांनी स्वागत केले। चेअरमन अनिल चौगुले यांनी प्रास्ताविकात नाबार्ड योजनेतून इमारतीसाठी 35 लाख रुपये मंजूर झाले आहेत। संघाची इमारत सध्या जीर्ण झाली आहे। या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात येणार आहे। यासाठी माजी मंत्री वीरकुमार पाटील, तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांचे सहकार्य लाभले आहे। यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, सुनील पाटील, बाळासाहेब पाटील, अनिल पाटील, केडी पाटील, अशोक मगदूम, जहांगीर कमते, रवी पाटील, प्रकाश कदम, जगन्नाथ खोत, सेक्रेटरी कृष्णात निकाडे, संभाजी अब्दागिरे, सुशांत अक्कोळे, अशोक डोंगळे यांच्यासह संस्थेचे संचालक, सभासद, हितचिंतक, ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते।